जे जे शूटआउट प्रकरणामधील फरार आरोपीला तब्बल 32 वर्षांनी अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशमधून 62 वर्षीय त्रिभुवन सिंग यांना अटक करण्यात आलेली आहे. 12 सप्टेंबर 1992 रोजी झालेल्या शूटआउटमध्ये 3 व्यक्तींची हत्या करण्यात आलेली होती. अरुण गवळी टोळीचा शूटर शैलेश हळदणकर याची दाऊद टोळीनं हत्या केलेली होती. इस्माईल पारकरच्या हत्येचा बदला म्हणून दाऊद टोळीनं शैलेश हळदणकरची जे जे रुग्णालयामध्ये जात हत्या केलेली होती. या शूटआउटमध्ये तब्बल 500 गोळ्या चालवण्यात आलेल्या होत्या. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये AK-47 रायफलचा देखील पहिल्यांदा वापर याच ठिकाणी करण्यात आला होता. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.